शेतकऱ्याच्या पीक विमा प्रश्न निकाली न लागल्याने क्रांतिकारी महाराष्ट्र आघाडीचे नेते कपिल पडघान यांनी पालकमंत्री पाटील यांच्या अंगावर माती फेक करण्याचा प्रशासनाला इशारा दिल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. अशात कुर्रा पोलिसांनी तात्काळ धाव घेत कपिल पडघान यांना ताब्यात घेतले. त्यांची पालकमंत्री पाटील यांच्या सोबत भेट करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 3 आणि 4 ऑगस्टला अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील अमरावती दौऱ्यावर येत आहे. महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीच्या माध्यमातून आम्ही पालकमंत्री साहेबांना इशारा दिला की शेतकऱ्यांचे प्रश्न खूप गंभीर आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या वाढत आहे. 2023चा पीक विमा अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पदरी पडला नाही आणि नेहमी पालकमंत्री इथं नियोजन बैठकीमध्ये आल्यानंतर वायफळ गोष्टी करून निघून जातात. पिकनिकला आल्यासारखे ते निघून जातात. म्हणून आम्ही काल इशारा दिला होता. त्या इशाऱ्याच्या याच्यामध्ये आज कुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय डॉक्टर अनुप वाकोडे साहेबांनी मला ताब्यात घेतले आहे आणि पोलीस प्रशासनाने विनंती केली आहे की साहेबांच्या माध्यमातून, वाकोडे साहेबांच्या माध्यमातून, SP साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पालकमंत्री साहेबांसोबत बैठक लावून देण्यात यावं. कारण शेतकऱ्यांचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांचा घामाचा दाम अजूनपर्यंत मिळाला नाही. म्हणून पोलीस प्रशासनाला, SP साहेबांना आणि माननीय ठाणेदार कुरा पोलीस स्टेशनचे वाकोडे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला माननीय पालकमंत्री साहेबांसोबत बैठक करून देण्यात यावं म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे. मला आशा आहे की पोलीस प्रशासन आम्हाला मदत करेल. आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्रीसोबत बैठक होईल असं आम्हाला असं वाटते.